अगा विश्विक धामा तुझा प्रसादू चंद्रमा करू मज पूर्णिमा स्फूर्तीची जो संस्कृत साहित्यशास्त्रकार असं म्हणाले होते की अपारे काव्य संसारे कवी कविरेख प्रजापती काव्याच्या विश्वामधला विधाता जर कोण असेल तर तो कवी आहे आणि तो त्याच्या मताप्रमाणे ते, मता ते विश्व निर्माण करतो त्या विश्वाचा आकार घडवतो त्या विश्वाचं स्वरूप निश्चित करतो यादृश्य हा कवी ही तादृशं तसे काव्य ज्याप्रमाणे कवी असतो त्याप्रमाणे त्याचं काव्य असतं चेत जातम रसम जगत से, से सर्वमेव तत्त्व तर जो जगामधा आनंद घेणारा असेल तर त्याचं काव्यसुद्धा हे आनंद परिपूर्ण होईल तो जर मुलात प्रकृतीने अत्यंत वृक्ष असेल तर त्याचं काव्यसुद्धा वृक्ष होईल ज्ञानेश्वरांच्या भाष्य वाचताना आपल्याला काव्यानंद मिळतो याचं कारण मुलात ज्ञानेश्वरांची जी प्र प्रकृती आहे ती सच्चितानंदाची उपासना करणारी आहे जगामध्ये जे सत असतं त्याचं प्रतिबिंब हे साहित्यामध्ये उमटत असतं जगामध्ये जे चित्त असतं त्याच्या आश्रयामुळे साहित्याला सजीवपणा येत असतो आणि जगामध्ये जे आनंद असतं त्यामुळे साहित्यामध्ये सौंदर्य अवतीर्ण होत असतं ज्ञानेश्वरांच्या काव्यामध्ये ते झालेलं आहे हे जे जगामधलं सौंदर्य आहे ते त्यांना प्रतीत झालं ते सौंदर्य त्याने आपल्यासमोर यत्किंचित त्याची घडी विस्कटून देता मांडलं त्यामुळे आपल्याही अंतःकरणामध्ये त्या, त्या सौंदर्याच्या दर्शनाने आनंदाचा अनुभव येतो ज्ञानेश्वरांनी त्यासाठी वापरलेले शब्द त्यासाठी वापरलेली शैली त्यासाठी योजलेले अलंकार हे सगळे त्या आनंदाची जी प्रत आहे ती वाढवणारी आहेत तसा ज्ञानेश्वर स्वतःकडे नम्रतेची भूमिका घेताना असं म्हणतात की शब्द कसा निर्माण होतो हे मला माहिती नाही अलंकार कसा तयार होतो मग मा मला माहिती नाही आहे शब्दू कैसा घडीजे हे मला कळत नाही याचा अर्थ असं की काव्यशास्त्रातला श्रीगणेशासुद्धा सुद्धा मला माहिती नाही ते ज्ञानेश्वर आपल्याला असा आत्मविश्वासाने सांगतात की म्हणून आखरी सुभेदी उपमाश्लेष कोंदा कोंदी माझ्या प्रत्येक अक्षरामध्ये उपमा आणि श्लेष या अलंकारांची दाटीवाटी झालेली आहे विश्वरूप दर्शनाच्या त्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वरांनी विश्वरूप दर्शनाच्या निमित्ताने अद्भुत रस आणलेला आहे परंतु अद्भुत रस रंगवणं हे ज्ञानेश्वरांचं उद्दिष्ट नाही आहे ज्ञानेश्वर म्हणतात त्याप्रमाणे प्रामुख्याने ज्ञानेश्वरांना घडवायचा आहे तो शांत रसाचा प्रत्यय घर शांताचं आहे म्हणून ते म्हणतात की शांत रसाच्या घरी घरा शांताची या घरा अद्भुत आला पाहुणेरा इतरही रसा पाती करा जाहला मानू इतर रसांना कसा काय मान झाला ज्ञानेश्वर दृष्टांत देतात की वधूवरांची मेलणी वर्हाडियाही लुगडी लेणी वधूवरांचं जेव्हा लग्न होतं तेव्हा वऱ्हाडी जे आलेले असतात दोन्ही पक्षांकडच्या त्यांचाही अहेर देऊन गौरव केला जातो त्याप्रमाणे इथे बाकीच्याही रसांचा यथोचित मान राखला गेला आहे ते ज्ञानेश्वर शब्दांची व्याप्ती सांगतात शब्दांचं सामर्थ्य सांगतात ते ज्ञानेश्वर शब्दांच्या सौंदर्याचा पिसारा आपल्यासमोर उभा करतात ज्यांना शब्द कैसा निर्माण होतो हे कळत नाही असं म्हणतात ते ज्ञानेश्वर अलंकाराचं सौंदर्य आपल्यासमोर मांडतात आणि ते स्वत या आत्मविश्वासाने मांडतात खरं म्हणजे शब्द याला स्वतःचं रूप नाही म्हणजे त्याचं जे अक्षर रूप असेल तेच फक्त आपल्या डोळ्यांना दिसतं पण त्याचं जे आशय रूप आहे त्याला काही दृश्यस्वरूप नाही आहे पण ज्ञानेश्वर असं म्हणतात की खरी गोष्ट काय गंमत आहे पहा खरं म्हणजे शब्द हा विशो श्रवणाचा शब्द हा श्रवणाचा म्हणजे कानांचा विषय ऐकण्याचा विषय तरी पण हे शब्द असे आहेत की जे शब्द ऐकल्यानंतर रसना म्हणे हा आमूचा रसना म्हणते की या शब्दाला जो रसा आहे तो आमचा आहे तेव्हा या शब्दावर स्वामित्व आमचं आहे कानांचं नाही आणि घ्राणासी जाय परिमळाचा हा तोची होई आणि घ्राणेंद्रियांना असं वाटतं की या शब्दांना सुगंध आहे रसनेंद्रियाला असं वाटतं की या शब्दाला रुची आहे आणि श्रवणेंद्रियाला असं वाटतं की या शब्दांना नाद आहे असे आपल्या ज्ञानेंद्रियामध्ये या शब्दांचा आस्वाद घेण्यासाठी आणि त्याच्यावरचं स्वामित्व हे सिद्ध करण्यासाठी अशी स्पर्धा लागलेली आहे ए या रसाळपणाची या लोभा श्रवणीची फुटती जिभा कानांना जिभा फुटतात याचा आस्वाद घेण्याकरता इंद्रिया लागे कलंभा एकामेका आणि इंद्रियांमध्ये एकमेकांमध्ये चुरस उत्पन्न होते की या शब्दांवर पहिली झडप कोणी घालायची पहिला आस्वाद कोणी घ्यायचा पहिला आनंद कोणी प्रगट करायचा असं शब्दांचं ऐश्वर ज्ञानेश्वरांनी वर्णन केलेलं आहे ज्ञानेश्वरी ऐकताना कसं वाटतं वेगळ्या संदर्भात ज्ञानेश्वरांनी वापरलं ते सांगतो श्रवण सुखाचे मांडवी विश्वभोगी माधवी मांडव जो आहे तो श्रवणानंदाचा आहे श्रवण सुखाचा मांडव आहे आणि त्या मांडवामध्ये विश्व माधवी म्हणजे वसंत ऋतूचा आस्वाद घेते आहे आधी श्रवणाचं सुख आणि त्यात वसंताचा बहर तैसी सासिन्नली बरवी म्हणजे आधी श्रवणाचं सौंदर्य त्यात पुन्हा वसंताचा बहर त्याच्यामध्ये फुटलेला तैशी सासिन्नली बरवी वाचावल्ली माझ्या वाणीची वेल अशी आता मोहरून आलेली आहे नुसती रस प्रसन्नतेने इतका गोड होतं ते इतकं गोड होतं की श्रोत्यांची प्रतिक्रिया स्वतः ज्ञानेश्वरच प्रकट करतात की वक्तृत्व गोडपणे अमृता ते पारेख पारुख म्हणे इतकं गोड आहे वक्तृत्व की तेच अमृताला म्हणतं की हे जरा तू थांब मला जाऊ दे पुढे तुझ्यापेक्षा मी जास्ती मधुर आहे असा त्याचा अर्थ आता हे सगळे गुण घेऊन जर गीतेचं भाष्य येणार असेल तर कुणालाही आवडले अशा राहणार नाही याचं कारण असं आहे की त्याच्यामध्ये काव्य ओथंबून भरलेलं आहे आणि ते काव्य लोकांना आकृष्ट करून घेण्याकरता ज्ञानेश्वरांनी आपल्यासमोर मांडलेलं आहे आणि नुसतं आकृष्ट करून घेण्याकरता नाही नुसतं आकृष्ट करून घेण्याकरता नाही जगाचं वास्तव रूप तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याकरता जगाचं वास्तवरूप तुमच्यासमोर उलगडून दाखवण्याकरता नाही जगाचं जे मूल रूप आहे त्या रूपाचं रहस्य तुमच्यासमोर खुलवण्याकरता काय रूप आहे जगाचं ज्ञानेश्वर हे जगन मिथ्यावादी नाहीत जग हे खोटं आहे असं ते मानत नाहीत जग हे माया आहे असं ते मानत नाहीत ज्ञानेश्वर जगावर जगाच्या अस्तित्वावर जगाच्या सौंदर्यावर जगाच्या आनंद क्षमतेवर विश्वास ठेवून आहेत कारण ते जगावर विश्वास ठेवून आहेत याचं कारण ज्ञानेश्वर म्हणतात की हे जे जग आहे ते माईक नाही ते खोटं नाही याचं कारण जग हा चिद्विलास आहे चिद्विलास म्हणजे चैतन्याचा विलास तो जो चैतन्याचा केंद्रबिंदू आहे तो जो चैतन्य तत्वाचं मूलकंद आहे त्या मूलकंदापासून जो प्रकाश उत्पन्न होतो त्या प्रकाशाला म्हणतात जग जैसा प्रभा आणि एक भानू एकचिते ज्ञानेश्वर म्हणतात भानू म्हणजे सूर्य आणि त्याची प्रभा म्हणजे त्याचा प्रकाश त्याचं ऊन हे परस्परांपासून भिन्न करता येत नाही सूर्य वेगळा आणि त्याची प्रभा वेगळी असं म्हणता येत नाही चंद्र वेगळा आणि त्याचं चांदणं असं म्हणता येत नाही कमल वेगळा आणि त्याचा सुगंध असं म्हणता येत नाही या दोन्ही गोष्टी एकच आहेत याचं कारण भानू आहे म्हणून प्रभा आहे चंद्र आहे म्हणून चांदणं आहे कमल आहे म्हणून सुगंध आहे त्यामुळे सुगंधाचं चांदण्याचं आणि उन्हाचं जे अस्तित्व आहे ते कमलावर चंद्रावर आणि सूर्यावर अवलंबून आहे सूर्याला जर तुम्ही खोटं मानणार नसाल चंद्राला जर तुम्ही मिथ्या मानणार नसाल आणि कमलाला जर तुम्ही माया मानणार नसाल तर सूर्याचं ऊन चंद्राचं चांदणं आणि कमलाचं सुगंध यालाही तुम्हाला खोटं मानता येणार नाही ते दोघी एकच आहेत हे जग म्हणजे परमेश्वराची लीला आहे असं नव्हे तर ती परमेश्वराची क्रीडा आहे परमेश्वराची क्रीडा आहे त्याच्यामुळे परमेश्वर जर खरा असेल तर त्याची क्रीडा ही आपल्याला खोटी मानता आणि ती तितकीच खरी आहे हा जो चितविलासवाद ज्ञानेश्वरांनी मांडलेला आहे त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि मुख्यतः अमृतानुभवामध्ये या चितविलासवादामुळे ज्ञानेश्वर ओळखले जातात आणि सामान्यपणे ज्ञानेश्वर शंकराचार्यांच्या मायावादापासून अलिप्त आहेत असा अर्थ काढला जातो शंकराचार्यांचा मायावाद वेगळा ही गोष्ट खरी आहे परंतु चिद्विलासवाद हा अलिप्त आहे का त्याचा शोध आपण क्रमाने हो त्याच्यापूर्वी चिदविलासवाद हा जो शब्द आहे ज्या ज्याच्यासाठी ज्ञानेश्वर प्रसिद्ध आहेत असं मानलं जातं हा ज्ञानेश्वरांनी कुठेही वापरलेला नाही हा ज्ञानेश्वरीमध्ये आलेला नाही हा अमृतानुभवामध्ये आलेला नाही त्याची सूचना दिली गेलेली आहे पण हा शब्द त्यांनी वापरला नाही हा शब्द कोणी वापरला हा शब्द ज्ञानेश्वरांच्या शिष्यानी ज्ञानेश्वरीवर भाष्य लिहिताना चिद्विलासवाद हा शब्द पहिल्यांदा त्यांनी मांडला हा शब्द त्यांनी पहिल्यांदा मांडला आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या नावाने तो ओळखला जाऊ लागला याच्यामध्ये आश्चर्य काही नाही याचं कारण ज्ञानेश्वरी हा शब्दसुद्धा ज्ञानेश्वरांनी वापरला नाही ज्ञानदेवी हा शब्दसुद्धा ज्ञानेश्वरांनी वापरला नाही भावार्थ दीपिका हा शब्दसुद्धा ज्ञानेश्वरांनी वापरला नाही हा शिवकल्याणाने वापरला आणि तो पुढे प्रचलित झाला चिदविलास्वाद ज्ञानेश्वरांच्या नावाने ओळखला जाऊ लागला त्याच्या टीकेवरून आपाप ओळखला जाऊ लागला हा चिदविलासवाद काय आहे या चिद्विलासाद वादाचं मूल जगाच्या जन्मापाशी आहे जगाचा जन्म कसा झाला तत्त्वज्ञान असं सांगतं की जगामध्ये पूर्वी एकच तत्व होतं ब्रह्मतत्व एकच होतं दुसरं काहीच नव्हतं जगामध्ये नासदीय सुक्त भाषामध्ये तुम्ही आठवत असेल ते एवढं एकच होतं दुसरं काहीच नव्हतं पुढे पुढे त्या ब्रह्मतत्वाला स्वतःच्या एकटेपणाचा कंटाळा आला वेद म्हणतात स एकाकी न रमते एकाकी राहण्याची त्याची तयारी नव्हती त्याला कंटाळा आला होता आणि मग त्याला असा विचार स्फुरला पण आता आता आपण एकटे आहोत आता आपण बरेच हू खूप फू एक ओहम बहुश्याम मी एकटा आहे मी आता खूप फिन बरेच विन अनेक होईल आणि त्यामुळे त्यांनी स्वतःमधूनच माया उत्पन्न केली स्वतःमधून माया उत्पन्न केली आणि त्या मायेशी त्यांनी जी क्रीडा केली त्या क्रीडेतून या जगाची निर्मिती झाली आणि जो एकटा होता तो अनेक झाला त्याचं अनेकामध्ये रूपांतर झालं वेद म्हणतात एकम सत विप्रा बहुधा वदंती अग्निम यम श्वान माहु तो मूळ ते तत्व एकच आहे परंतु ते वेगवेगळ्या नावाने प्रचलित आहे कोणी अग्नि म्हणतं कोणी यम म्हणतं कोणी श्वा म्हणतं असा वेगवेगळ्या नावाने तो ओळखला जातो नावं वेगळी असली आणि अनेक असली तरी वस्तू एकच आहे एखादा माणूस मुलाकडून बाबा म्हणून ओळखला जातो बायकोकडून अजून कोणत्या तरी नावाने ओळखला जातो गाव त्याला वेगळ्या नावाने ओळखतं बहीण आणि भाऊ त्याला दादा म्हणतात नावं वेगळी आहेत तितकी माणसं नाही आहेत माणूस एकच आहे त्याप्रमाणे ते तत्व एकच आहे ती वस्तू एकच आहे वेगवेगळ्या नावाने प्रचलित झाली तरी ती वस्तू एकच आहे आणि हे जे जग आहे त्या वस्तूच्या प्रतिभेचा विकास आहे त्याचा विस्तार आहे या सगळ्या जगाच्या रूपाने तोच नटलेला आहे अशी ती कल्पना आहे परंतु या कल्पनेचं जे श्रेय आहे ते श्रेय दिलं जातं ते शैवतत्वज्ञानाला विशेषतः काश्मीरमधला जो शैवागम आहे शैवतत्वज्ञान आहे तो जो संप्रदाय आहे त्याला ते श्रेय दिले जातं याचं कारण त्या संप्रदायाचा जो प्रवर्तक आहे त्याचं नाव वसुगुप्त त्यांनी काही शिवसूत्र लिहिलेली आहेत स्पंदकारिका या त्यांनीच लिहिलेल्या आहेत त्या शु त्या शिवसूत्रावर त्याचा शिष्य सोमानंद म्हणून होता त्यांनी टीका लिहिलेली आहे आणि त्या सगळ्या सूत्रांचा उलगडा केलेला आहे त्यातून या तत्वज्ञानाचा विस्तार झालेला आहे हे तत्वज्ञान काय सांगतं ता ता हे तत्वज्ञान सांगतं की जगामध्ये पहिल्यांदा एकच तत्व होतं त्या तत्वाचं नाव शिवतत्व त्या आपली आपल्यामधून दुसरं एक तत्व उत्पन्न केलं शक्ती नावाचं तत्व आणि त्या शिव आणि शक्तीच्या क्रीडेतून हे सगळं जग निर्माण झालं सांख्यत त्या तत्वज्ञान सांगतं की या जगामध्ये एकच तत्व होतं त्याचं नाव पुरुष त्यांनी दुसरं तत्व निर्माण केलं तिचं नाव प्रकृती आणि प्रकृती आणि पुरुषाच्या या क्रीडेतून या जगाची उत्पत्ती झाली वेदांत शैव आणि सांख्य यापैकी वेदांत मानतो ब्रह्म आणि माया सांख्य मानतो प्रकृती आणि पुरुष आणि शैव तत्त्वज्ञान मानतं शिव आणि शक्ती ही शक्ती कशी उत्पन्न झाली ही माया कशी उत्पन्न झाली ही प्रकृती कशी उत्पन्न झाली वर्णन असं आहे की त्यानीच आपल्यामधून उत्पन्न केली त्यानी शिवानी शक्ती आपल्यामधून उत्पन्न केली ब्रम्ह्यांनी माया आपल्यामधून उपसून काढली आणि पुरुषांनी प्रकृती आपल्यामधूनच उत्पन्न केली काय प्रकृतीचा अर्थ काय शक्तीचा अर्थ शक्ती हा शिवाचा स्वभाव आहे प्रकृती म्हणजे स्वभाव शक्ती हा शिवाचा स्वभाव आहे ती शिवाची प्रकृती आहे आता ही प्रकृती आणि शिव या दोघांमध्ये क्रीडा उत्पन्न होते आणि त्यातून जग निर्माण होतं तशी माया ही ब्रह्म्याची छाया आहे त्यातून दुसरं अस्तित्व कुठलंही नाही आहेत तीच उत्पन्न होते आणि त्यातून जग निर्माण होतं कसं होतं असेल जग तुम्हाला सहज समजता येण्यासारखं आहे की एखादा कवी असतो आणि तो एक मोठी सृष्टी उत्पन्न करतो रामायण निर्माण करतो महाभारत निर्माण करतो भागवत निर्माण करतो ज्ञानेश्वरी निर्माण करतो कशी निर्माण करतो तो आपल्यामधूनच दुसरं एक पात्र निर्माण करतो त्या पात्राचं नाव आहे प्रतिभा त्या पात्राचं नाव आहे प्रतिभा आणि आपल्याच प्रतिभेशी त्याची जी क्रीडा चालते त्या क्रीडेतून रामायण निर्माण होतं महाभारत निर्माण होतं ज्ञानेश्वरी निर्माण होते ही प्रतिभा वेगळी नसते ही प्रतिभा त्याचीच असते एखादा कलावंत असतो तो एक कलेची सृष्टी उत्पन्न करतो आपल्या प्रतिभेच्याद्वारे आणि त्या सृष्टीमध्ये तो स्वतः रमवून रमून जातो एखाद्या कोळी जसा आपल्या जाळं निर्माण करतो आत सुंदर आकाराचा आणि त्यातच तो रममाण होतो तसा ब्रह्म निर्माण होतो ब्रह्म रममाण होतो शिव होतो पुरुष रममान होतो प्रतिभावंत रममाण होतो आपण निर्माण केलेल्या प्रतिभेमध्ये आपण निर्माण केलेल्या सृष्टीमध्ये तो स्वतःच रममाण होऊन जातो आणि त्यातूनच तो वेगवेगळे अशी विश्व निर्माण करतो एखादा नर्तक एखादी नर्तकी जेव्हा नृत्य करते तेव्हा बापरे तिचे किती न्यास असतात तो तरेचे किती पवित्रे असतात आणि एकच स्त्री एकच पुरुष इतके वेगवेगळे आकार धारण करतो इतके वेगवेगळे पवित्रे घेतो इतके वेगवेगळे न्यास टाकतो की त्यातून जे आकृतीचं वैचित्र्य उत्पन्न होतं त्याच्या uh... मोहामध्ये आपण सापडतो वैचित्र्य उत्पन्न करण्याकरता त्यांनी वेगवेगळी रूपं घेतलेली नसतात वेगवेगळे देह धारण केलेले नसतात याच देहातून त्याने ते सगळे वेगवेगळे आकार धारण केलेले असतात आकार निर्माण केलेले असतात शिव आणि शक्ती या दोघांच्या संबंधाचं स्वरूप असं आहे ज्ञानेश्वरांनी अमृतानुभवामधला जो पहिला अध्याय आहे तो शिवशक्ती समा स समावेशनाचा आहे इतकं अद्भुत वर्णन केलेलं आहे शिवशक्ती हे परस्परांशी क्रीडा करतात ज्ञानेश्वर म्हणतात की या शिवामधून शक्ती निघते ती त्याच्याशी तर क्रीडा करते त्यानंतर पुन्हा शिवामध्ये लुप्त होते पुन्हा त्यातून उपसून निघते पुन्हा त्यातच न, न रममाण होते आणि विलीन होऊन जाते हे कसं शक्य आहे हे तसंच शक्य आहे की शेवटी एखादी अपूर्व निर्मिती केली की प्रतिभा पुन्हा प्रतिभावंताच्या जवळ विसर्जित होऊन जाते त्यानंतर दुसरी पुन्हा एखादी सृष्टी उत्पन्न करते आणि पुन्हा त्या प्रतिभावंताजवळ जाते असं म्हणत नाही की मी आता या सृष्टीच्या निर्मितीमुळे थकले आहे त्याच्यामुळे मी विश्रांती घेते शेवटी कवीच असतो तो कलावंतच असतो तो जे करतो ते तोच करतो फक्त प्रतिभेच्या साह्यानी करतो शक्तीच्या साह्यानी शिवानी ही सृष्टी उत्पन्न केली कारण शक्ती हा त्याचा स्वभाव आहे शिवाचं उदाहरण घेतलं आणि तत्त्वज्ञानाचं उदाहरण घेतलं याचं कारण असं आहे की शिव आणि शक्ती यांची एकरूपता जेवढी आपल्या मनावर ठसलेली आहे तेवढी ब्रह्म आणि माया आणि प्रकृती आणि पुरुष यांची ठसलेली नाही आपलं संपूर्ण देवविषयक जे विश्व आहे ते द्वंद्वात्मक आहे एकट्या देवाला आपल्याजवळ मान्यता नाही सीताराम राधाकृष्ण गौरी शंकर असं द्वंद्वात्मक आहे आपलं जग आणि त्यात या सगळ्यांमध्ये जास्तीत जास्त काय आहे की सीता जास्तीत जास्त रामाच्या जवळ जाते म्हणजे काय होतं तर ती वामांका रूढ सीता त्याच्या वामांकावर जाऊन बसते त्याच्या डाव्या मांडीवर जाऊन बसते एवढंच पण शिव आणि शक्ती यांचं एकरूपत्व असं आहे की त्यामुळे शिवाला अर्धनारी नटेश्वर म्हणतात त्याचं एक अंग हे शिवाचं दुसरं अंग शक्तीचं दोन्ही मिळूनच शंकर बनलेलं आहे आणि शंकराचं दुसरं नाव आहे सांब सांब या शब्दाचा विग्रह असा आहे स अंब सहित जो त्याला म्हणतात सांब म्हणून शैवतत्वज्ञानामध्ये ही हे युग्म घेतलेलं आहे हे युगल घेतलेलं आहे मुद्दाम की कि किती एकजीव आहेत ते एकमेकांशी आणि तरीसुद्धा आपल्या क्रीडा करतात परस्परांशी आणि त्यातून या सगळ्या जगाची निर्मिती होते वेदांत तत्त्वज्ञानामध्ये ब्रह्म हा म्हातारा आहे आणि निष्क्रिय आहे सर्वसामान्य पुरुष वर्गाप्रमाणे आणि माया जी आहे ती सक्रिय आहे चंचल आहे ही जी क्रीडा त्या क्रीडेमध्ये याचा फारसा पुढाकार नसतो तिचा असतो ती त्याला आपल्या क्रीडेमध्ये ओढते आणि मग त्याला त्या क्रीडेमध्ये गुंतवून टाकते याच्याऐवजी तत्त्वज्ञानामधला जो शिव आहे तो स्फुरणरूप आहे तो नुसता निष्क्रिय नाही आहे स्फुरणरूप आहे आणि ती जी शक्ती आहे ती विमर्शरूप आहे मुद्दाम त्यांनी असं सांगितलं की हे दोघे जण सक्रिय आहेत आणि त्यामुळं त्यातून ही सृष्टी उत्पन्न होणं जास्ती सुलभ झालेलं आहे या शिवशक्ती समा समावेशन शिवशक्तीची एकरूपता ज्ञानेश्वर स्वत हे नाथपंथाचे होते आणि नाथपंथावर प्रभाव होता काश्मीरी शैवागमाचा आणि त्यामुळे ज्ञानेश्वरांच्या मनावर आणि बुद्धीवर जर प्रभाव कोणता असेल तर तो विशेषत वसुगुप्ताच्या प्रत्यभिज्ञा दर्शनाचा प्रभाव होता अभिनवगुप्त हा त्या संप्रदायातला अभिनवगुप्तानी गीतेवर भाष्य लिहिलेलं आहे आणि जे म्हटलं जातं की ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीवर अभिनवगुप्ताच्या गीता भाष्याचा संस्कार अधिक झालेला आहे त्याचं कारण हे की अभिनव अभिनवगुप्तानी ते प्रत्ये प्रत्यभिज्ञा दर्शन आपल्यासमोर घडवलं प्रत्यभिज्ञा म्हणजे काय आमचीच आम्हाला न झालेली ओळख होणे एखाद्या तुकारामाच्या हातून कविता उत्पन्न होते आपण कविता केली याचा याच्यावर त्याचा विश्वासच बसत नाही की आपण इतकी अशिक्षित आणि इतकी चांगली कविता आपण केली याचा विश्वासच बसत हातुन ये तो तो। बले नाही त्याला त्यामुळे आपल्या हातून घडणाऱ्या कवितेचा श्रेय तो परमेश्वराला देतो आपुलिया बरे नाही बोलवतं सखा भगवंत वाचा त्याची जेव्हा त्याला हे कळतं की हे सगळं आपण केलेलं आहे कवित्व आपल्यामध्ये होतं आपल्याला माहिती नव्हतं आपण कवी आहोत याची ओळख त्याला पटते तेव्हा तो आत्मविश्वासाने म्हणायला लागतो वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा व्हावा भारमाता ही जी आपली आपल्याला पटणारी ओळख आहे आपणच आपल्याला विसरून गेलेलो असतो आपल्याला माहिती नसते आपण आहोत आपणच आपल्याला विसरून गेलेलो असतो ही जी आपली आपल्याला पटणारी ओळख आहे तिला म्हणतात प्रत्यभिज्ञा ज्ञानेश्वर हे त्या प्रत्यभिज्ञा दर्शनाचे अनुयायी होते त्या प्रत्यभिज्ञा दर्शनाचा प्रकाश ज्ञानेश्वरांच्या सर्व वाङ्मयावर पडलेला आहे एक मुलगी असते तिचं लग्न होतं त्यानंतर ती माता बनते तेव्हा त्या मुलीला स्वतःची ओळख पडते की आपण माता आहोत खरी गोष्ट अशी आहे की ती माता होती लहान असताना सुद्धा खरी गोष्ट अशी आहे की ती माता होती लग्न झालं तेव्हा खरी गोष्ट आहे पतीशी संपर्क येण्यापूर्वीसुद्धा ती माता होती ते मातृत्व तिच्यामध्ये गुणरूपाने आणि बीजरूपानी लपलेलं होतं लग्न झालं त्यामुळे ते प्रगट झालं तिलाच तिची ओळख झाली की आपलं आपलं बीज जे आहे आपलं आधी स्वरूप जे आहे ते स्वरूप हे मातेचं आहे कामिनीचं नाही ही ओळख तिची तिला पटते त्याला म्हणतात अभिज्ञान त्याला म्हणतात प्रत्यभिज्ञा ज्ञानेश्वर त्या दर्शनाचे होते त्या प्रत्यभिज्ञा दर्शनांमुळे ज्ञानेश्वरांमध्ये हे चिद्विलासवाद हा ज्ञानेश्वरांमध्ये आलेला आहे काहीच खोटं मानत नाहीत ते सगळं सत्य मानतात त्याच्यावर विश्वास ठेवतात आणि त्या शिवशक्तीची जी क्रीडा आहे ती क्रीडा जेव्हा चालते तेव्हा ज्ञानेश्वर म्हणतात की तुम्हाला वाटतं शिव आणि शक्ती परस्परांपासून भिन्न आहेत ब्रह्म आणि माया परस्परांपासून भिन्न आहेत पुरुष आणि प्रकृती परस्परांपासून भिन्न आहेत यांच्यामध्ये द्वैत नाही या दोन गोष्टी वेगळ्या नाहीत वेगळ्या दिसत असल्या तरी त्या दोन्ही गोष्टींमध्ये अभिन्नता आहे अद्वैत आहे कसं अद्वैत आहे ज्ञानेश्वर उदाहरण देतात ज्याप्रमाणे टिपऱ्या दोन असतात त्या एकमेकांवर आपटल्या आवाज एकच होतो ज्ञानेश्वर म्हणतात डोले दोन असतात पण दृष्टी एकच असते ओठ दोन असतात पण वाणी निघणारी त्यातून एकच असते या दोन गोष्टी भिन्न भाजतात पण त्या भिन्न नसतात त्या एकच असतात द्वैतामध्ये दोघांमध्ये असणारं जे एकरूपत्व एकत्व आहे ते ज्ञानेश्वर आपल्याला समजून देतात दो दांडी एक श्रुती नाद एकच दोन टिपऱ्या दो फुली एकी दृती फुलं दोन वेगवेगळी आहेत पण त्या दोन्ही फुलांमध्ये मकरंद जो आहे तो एकच आहे तो वेगळा नसतो यातला वेगळा त्यातला वेगळा असा नसतो गंध वेगळा असेल रूप वेगळं असेल आकार वेगळा असेल पण मकरंद जो आहे रस जो तो हो वेग आहे तो एकच असतो दोहो दिवी दिप्ती एकची देवी दिवे दोन वेगवेगळे आहेत पण त्याचा प्रकाश एकच आहे त्या दिव्याचा वेगळा प्रकाश या दिव्याचा वेगळा प्रकाश असं आपल्याला म्हणतात नाही हा कितीही दिवे असले तरी प्रकाश एकच दोही दिवी एकी दिप्ती एकची देवी दो ओठी एकची गोठी दो डोळा एकची दिठी तेवी दोही जिही सृष्टी एकची तेवी दोन भिन्न भिन्न भासतात काय गंमत आहे ज्या भक्ति तत्वाचं विवेचन आपल्याला करायचं आहे त्या भक्तीसाठी द्वैत कल्पावच लागतं भक्ताचं आणि भगवंताच ज्ञानेश्वराचा त्याला सुद्धा आक्षेप आहे ज्ञानेश्वर म्हणतात द्वैत कल्पनेची गरज नाही अ भक्ताला भगवंताचं दर्शन घ्यायचं असतं भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असते आणि भगवंताला काय भक्त नको असतो भगवंताला सुद्धा भक्त तितकाच प्रिय असतो ज्ञानेश्वरांच्या म्हणण्याप्रमाणे तर भगवंताला आपलं प्रतिबिंब पाहण्यासाठी भक्त हा दर्पणासारखा उपयोगी पडतो आपण कसे आहोत हे कृष्णाला पाहण्याची हौस उत्पन्न झाली म्हणून त्यांनी अर्जुनाला पुढे ठेवलं अर्जुनाच्या डोल्यात अर्जुन हा कृष्ण वचनाचा आरसा होता असं जेव्हा ते म्हणतात तेव्हा आपण जे बोलतो ते त्याच्यामध्ये हुबेहूब उमटतं आणि त्याच्यामध्ये उमटल्याची प्रतिती पण आप कृष्णाला येते तो जणू आपलं अस्तित्व त्यामध्ये पाहतो आपलं प्रतिबिंब त्यामध्ये तो पाहतो ते दोघ जण एकच असतात बिंब आणि प्रतिबिंब यामध्ये जसा भेद नसतो जरी ते दोन भागतात तरी अनेक प्रतिबिंब असतील पण बिंब एकच असतं त्याप्रमाणे भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये सुद्धा द्वैत नसतं देव आणि त्याचा भक्त याच्यामध्ये सुद्धा द्वैत नसतं देवालाच आत्मकौतुकाची अभिलाषा उत्पन्न होते आणि तो भक्ताला निर्माण करतो तो त्याच्या अंतकरणामध्ये आपल्याबद्दलची भक्ती उत्पन्न करतो अशा रीतीने द्वैतामध्ये सुद्धा एकच हे द्वैतामधलं जे एकत्व आहे ते पुढे इतकं पराकुटीला पोचतं इतकं पराकोटीला पोचतं ज्ञानेश्वरांनी असं ऐश्वर संपन्न वर्णन केलेलं आहे ते म्हणतात जैसे आमोद सुनासी आले औ सुगंध नाकाने आपण घेतो ज्ञानेश्वर इतके पराकुटीला जातात आणि म्हणतात औ सुगंधाचंच नाक झालं आता आमोद सुनासी आले श्रुतीशी श्रवण निघाले रिघाले आरिसे उठले लोचनेसी आरशांना डोळे फुटलेत लोचनांना आरसा दिसला असं नाही आरशांना डोळे फुटलेत आणि नादाचेच कान झालेत कानांनी नाद ऐकला असं नाही नाद आणि कान या दोन गोष्टी एक झाल्यात दृश्य आणि डोळे या दोन गोष्टी एक झाल्यात घ्राण आणि सुगंध या दोन गोष्टी एक झाल्यात पुढे म्हणतात फुलेची झाले भ्रमर भ्रमर फुलाचा आस्वाद घेत नाहीत फुलांचंच रूपांतर भ्रमरामध्ये झालं तरुणीची झाली नर परस्परांच्या सुखाची वृद्धी करण्याकरता दोघ जण एकत्र आले नाहीत तर ती स्वतःच नर झाली इतके हे करो फोन गेलेत च्युतांकुर झाले कोकिळ च्युतांकुर म्हणजे आंब्याचा मोहर आंब्याची पालवी आणि त्याच्यावर कोकिळ येतात तर ते म्हणतात त्यांच्यामध्ये भेद राहिला नाही आता कोकिळ वेगळे झाले नाहीत आंब्यालाच कोकिळ फुटले अंकुराच्या रूपाने आंब्यालाच कोकिळ फुटले रस आले सकळ रसनावंत चकोरची जसे चंद्रमा झाले मा बीजासी झाले तरू ही कल्पना ज्ञानेश्वरांनी दोन तीन ठिकाणी मांडलेले बीजासी झाले तरु अथवा भांगार ते अलंकारू तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग भांगार म्हणजे सोनं सोन्याचे अलंकार घडवले नाहीत सोनच अलंकार झालेत सोनच दागिना झालेत इतके ते एकरूप झालेत परस्परांशी असं ज्ञानेश्वर वर्णन करतात इतके ते परस्परांशी एकरूप झालेत की त्यांना एकमेकांपासून वेगळं काढता येत नाही गूळ आणि गोडी वेगळी काढता येत नाही कापूर आणि वास वेगळा काढता येत नाही अशी कल्पना केली की के आपण गुळ नाही घ्यायची फक्त गोडी घ्यायची जमेल का गोडी घ्यायला गेलं तर गुळच घेतो आपण असं म्हटलं फक्त आता गुळ नाही खायची फक्त गोडी खायची ते जमणार नाही गोडी खायला घे गेलं की तुम्हाला गुळ खावाच लागतो गुळ आणि गोडी एकमेकांपासून तुम्हाला वेगळी करता येत नाही गोडी आणि गुळू कापरू आणि परिमळू निवडू जाता पांगुळू निवाडू होय या दोन गोष्टी आपल्याला परस्परांपासून वेगळ्या करता येत नाहीत गुलस खावा लागतो ज्ञानेश्वर म्हणतात की पाण्याच्या पृष्ठभागावर जे तरंग येतात पाण्याच्या पृष्ठभागावर जो फेस येतो इतका छान दिसतो ते तरंगसुद्धा इतके नाजूक दिसतात पाण्याच्या पृष्ठभागावर हवेच्या झुळकीमध्ये उठलेले असं वाटतं की त्या परंग पा त्या तरंगांना हातात घ्यावं असं वाटतं की पाण्यावर आलेला जो तो फेस आहे हातात घ्यावा आणि त्याच्यावर प्रेम करावं पण प्रत्यक्ष फेस हात घ्यायला जातात पाणीच येतं गोडी घ्यायला जातात गुळच येतो तरंग घ्यायला जातात पाणीच येतं आणि दिव्याचा प्रकाश घेऊ हो फक्त दिव्याला त्रास नाही द्यायचा नुसता प्रकाश घ्यायचा झाला दिवाच हातात येतो किंवा दिवा हातात घेतल्याशिवाय प्रकाश येतच नाही किती एकमेकांपासून ते अभिन्न आहे त्याची आपण कल्पना करा दिवा हातात घेतल्याशिवाय प्रकाश तुम्हाला मिळतच नाही गु तोंडात घातल्याशिवाय गोडी तुम्हाला कळतच नाही आणि कापूर घेतल्याशिवाय त्याचा सुगंध कळत नाही या दोन गोष्टी परस्परांपासून अभिन्न आहेत तुम्हाला त्या करताच येत नाहीत शिव आणि शक्ती हे परस्परांपासून तसे अभिन्न आहेत ते परस्परांपासून अभिन्न आहेत तरीसुद्धा ते आपल्या आनंदाकरता स्वतःच्या आनंदाकरता परस्परांपासून भिन्न होतात असं कधीतरी कळतं का तुम्हाला की शिव आणि शक्ती याच्यामध्ये शक्ती कंटाळली असं कधीतरी कळतं का तुम्हाला की कलावंत आणि प्रतिभा याच्यामध्ये प्रतिभा आली असं कधी होत नाही यांनी निर्माण केलेली आहे ती आणि यांनी निर्माण केली त्या के प्रत्येक वेळेला ती तितकीच सजीव असते तितकीच ताजी असते तितकीच टवटवीत असते यांनी निर्माण केलेली आहे आणि निर्मितीनंतर ती पुन्हा याच्यातच लोप पावते जग असं आहे की परमात्मा हे जग निर्माण करतो हे जग वसवतो हे जग पुढे म्हातारं होतं आणि हे जग पुढे नष्ट होतं नष्ट निर्माण झालं की आपल्याला आनंद होतो ते जग नांदत असलं की आपल्याला बरं वाटतं आणि ते जग नष्ट झालं की आपल्याला दुःख होतं पण खरं म्हणजे हे करण्याची काहीच गरज नाही याचं कारण परमेश्वराचा हा खेळ आहे निर्माण करणं काही वेळ ठेवणं त्यानंतर पाडून टाकणं आणि नष्ट करणं हा परमेश्वराचा खेळ आहे आणि त्या खेळामध्ये तो दंग झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असलं तरी त्याला क्रीडा आनंद मिळतो त्याला त्या, त्या खेळाचा आनंद मिळतो मूळ वस्तू ही तशीच राहते विकार होत असतील बदल होत असतील पण त्यामुळे मूळ वस्तू ही बदलत नाही मूळ वस्तू बदलत नाही नेहमी वेदांतामध्ये ब्रह्म आणि माया किंवा जग आणि जगदीश्वर याच्यामधला अंतर दाखवण्याकरता दोन दृष्टांत दिले जातात त्यातला एक दृष्टांत म्हणजे रज्जू सर्प आणि दुसरा शुक्ती रजत की अंधारामध्ये वेडीवाकडी पडलेली दोरी पाहिली की आपल्याला भीती वाटते की साप आहे आणि त्या माणूस भीतीने किंकाळी फोडतो उजेड लागला की लक्षात येतं की तो साप नव्हता ती दोरी होती उन्हामध्ये चकचकीत एखादी शिंप आपल्याला दिसली रस्त्यावर की आपल्याला असं वाटतं की ती चांदी आहे म्हणून कोणाचंही लक्ष नसताना आपण ती पटकन उचलून घेतो आणि खिशात टाकतो खिशात टाकताना लक्षात येतं चांदी नाहीये ते शिंपलं आहे हे उदाहरणं नेहमी दिली जातात की जग हे आपल्याला असं वाटतं खरं आहे परंतु ते त्या रज्जूसारखं आहे त्या दोरीसारखं आहे त्या शिंपल्यासारखं आहे ते, 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 ते खरं नाहीये ही उदाहरणं दिली जातात ही उदाहरणं आणि चिद्विलासवादामध्ये ज्ञानेश्वरांनी दिलेली जी उदाहरणं आहेत त्या उदाहरणांमधला फरक आपल्याला समजून घेतला पाहिजे मुलामध्ये सर्प नव्हताच दोरीस होती सर्पाचा आपल्याला संशय आला मुलामध्ये चांदी नव्हतीच शिंपलं होतं चांदीचा आपण त्या शिंपल्यावर आरोप केला तसं मृत्तिका आणि तिची पात्र यामध्ये फरक नसतो भांगार आणि सोन्याचे दागिने यामध्ये फरक नसतो आपण लक्षात घ्या की सोन्याचे कितीही वेगवेगळे दागिने केलेत ज्ञानेश्वरांनी नाव नाव दिले एका सोन्याचा नाग केला सोन्याची मुदी केली सोन्याचं कंकण केलं तीन लिंगांमध्ये आहेत बरं का सोनं तेच पण नाग म्हणजे पुल्लिंगी मुदी म्हणजे स्त्रीलिंगी आणि कंकण म्हणजे नपुसकलिंगी असे वेगवेगळे प्रकार आपण त्याचे दागिने घडवलेत दागिने घडवलेत त्याच्यामुळं त्याची रूपं वेगळी झाली आकार वेगळे झालेत नावं वेगळी झाली किंमत वेगळी झाली पण सोने पण नाही संपलं सोनं हे जे त्याचं मूळ अस्तित्व आहे त्याला कुठेही धक्का लागला नाही त्याची किंमत कमी झाली नाही जग निर्माण केलं तेव्हा परमेश्वरावर काही परिणाम झाला नाही तो विनाशही पावला नाही की बा याला जन्म दिला की आपण निवृत्त व्हायचं आपण नाहीसं व्हायचं असंही होत नाही तो तसाच आहे आणि स्वतःच्या अवस्थेमध्ये यत्किंचित बदल होऊ न देता तो जग निर्माण करू शकतो स्वतःच्या अस्तित्वामध्ये यत्किंचित परिणाम न होऊ देता तो जगाचा व्यवहार चालवतो आणि स्वतःच्या रूपाला यत्किंचित धक्का लागू न देता तो जगाचा विनाश घडवून आणतो मातीची तुम्ही घागर बनवा मातीची तुम्ही मूर्ती बनवा मातीचं तुम्ही मोठं चाक बनवा मातीपणाला धक्का नाही लागला ती मूर्ती ते चाक ती घागर तुम्ही उपयोगात आणता वेगळ्या नावाने संबोधता तिच्या वेगळ्या आकार आहेत त्याच्या वेगळ्या किमती आहेत पण मातीचं जे रूप आहे मूल ते नष्ट होत नाही हे सगळं फुटलं की ती माती होते आता फक्त एकच प्रश्न शिल्लक राहतो की जी घागर असते तोपर्यंत तिला अस्तित्व आहे की नाही तिचं अस्तित्व सत्य आहे की नाही त्याशिवाय तुम्हाला पाणी नाही भरता येत पाणी नाही पिता येत मूर्ती असते तोपर्यंत तिला अस्तित्व आहे की नाही आणि ते तुम्ही खरं मानता की नाही तिला तुम्ही वाजत गाजत मिरवत आणता तिची तुम्ही समारंभपूर्वक स्थापना करता तिची पूजा करता तिला नैवेद्य दाखवता तिची आरती करता तिच्यासमोर कार्यक्रम करता ते त्या आरती त्या मूर्तीवर तुमचा विश्वास आहे ती मूर्ती सत्य तुम्ही मानलेली आहे दहा दिवस का होईना आणि मग शेवटच्या दिवशी त्या मूर्तीचं तुम्ही विसर्जन करता तिचं मूळ रूपामध्ये पुन्हा मिलन होतं ती पुन्हा माती होऊन जाते समजा अशी कल्पना करा कि आमी आमी है है। है है। की तुम्ही आम्ही जगतो हे जग आणि तुम्ही आम्ही जगतो हे आयुष्य नाशिवंत आहे क्षणिक आहे ही गोष्ट खरी आहे पण हे नाशिवंत असलं तरी आहे तोपर्यंत असत्य आहे काय आहे तोपर्यंत असत्य आहे काय वेदांती लोक प्रश्न विचारतात की ज्या दोरी तुम्हाला अंधारात दिसली त्यावेळेला तुम्हाला तो साप वाटला तुम्ही किंकाळी फोडली उजेड आल्याबरोबर तुमच्या लक्षात तर की चा दोरी होती परंतु तरी तुमच्या अंगावर आलेले भीतीचे जे शहारे होते ते खोटे नाही आहेत तुमच्या अंगावर आलेले भीतीचे जे शहारे आहेत ते खोटे नाहीत स्वप्नात एखादं भयानक दृश्य तुम्हाला दिसतं आणि तुम्ही दचकून जागे होता डोळे तुम्ही पुसता आणि मग जेव्हा पाहता तेव्हा तुमच्या लक्षात आलं की त्यातलं काहीच नाही आहे तरीसुद्धा तुमच्या अंगावर भीतीच्या खुणा शिल्लक असतात खोटं जरी असलं तरी भीतीच्या खुणा शिल्लक असतात मग खरं कसं मानावं वेदांताचा प्रश्न असा आहे की मग या गोष्टींना खरं कसं मानावं त्या सगळ्या खोट्या असतात स्वप्नामध्ये तर मी राजा झालो असतो माझ्या हातामध्ये सगळी सत्तेची सूत्रं असतात जागा झाल्यानंतर माझं ऐकायला घरातलं कोणीच तयार नसतं देश तर जाऊच द्या, द्या। वस्तुस्थिती काय मी राजा होतो ही की मी जे काय आहे ती काय वस्तुस्थिती वेदांताचा हा प्रश्न बिनतोड वाटला तरी तसा तो नाही याचं कारण असं की आपण हे अक्षरशः जगतो आहोत स्वप्नाचा परिणाम हा तेवढा पुरता होता आणि त्यानंतर नष्ट झाला साप नाही हे लक्षानंतर लक्षात आल्यानंतर भीती नष्ट झाली मग आपण त्या दोरीवरून चालायला लागतो ला जगाचा आयुष्याचा जो अनुभव आहे तो जग आहे तोपर्यंत आणि आयुष्य आहे तोपर्यंत तो कायम राहणार आहे त्याच्यामुळं त्याला आपल्याला खोटं मानता येत नाही त्याच्यामुळं त्याला आपल्याला खोटं मानता येत नाही प्रश्न असा आहे की आपण आहोत तोपर्यंत आपण निर्माण करतो तो आपलाच विस्तार असतो तो आपलाच विकास असतो वंश सातत्य राहतं म्हणजे काय असतं तुमचंच नाव राहतं तुमचं जे काही आडनाव असेल ते कायम तर तुम्ही नाही राहिलेत प्रवाहासारखं आहे जलप्रवाहासारखं पाणी तुमच्यासमोरून जातं जे पाणी तुमच्यासमोरून गेलं ते तुम्हाला पिता नाही येत तुम्ही जे पाणी पिता ते मागावून आलेलं पाणी पिता आणि तुम्ही जे पाहिलं होतं ते पाणी तर कितीतरी निघून गेलं आहे पुढे जग जन्माला येतं वाढतं नष्ट होतं हे जग मावळतं आणि पुन्हा उगवतं मावळतं केव्हा हे लक्षात येत नाही उगवतं केव्हा ते लक्षात येत नाही इतके ते परस्परांमध्ये मिसळून गेलेले आहेत त्याच्यामुळे त्यांचं सातत्य कायम राहतं त्यामुळे त्याचं सातत्य कायम राहतं ते सातत्य कायम राहतं त्याच्यामुळे वाहून गेलेलं जे पाणी आहे त्याला खोटा म्हणता येत नाही आत्ता आलेलं जे पाणी आहे त्याला खोटं म्हणता येत नाही ते दोन्ही खरंच आहे आस्वाद दोघांचाही सारखा आहे तुम्ही मगाशी जे पाणी गेलं ना ते नाही पाहिलं ते जास्ती गोड होतं असं प्रवाहाबद्दल बोलता येत नाही आपल्याला जगाबद्दल तेच आहे आयुष्याबद्दल तेच आहे मग त्याला खोटं मानण्याची गरज आहे म्हणून ज्ञानेश्वर म्हणाले होते जग असं की वस्तुप्रभा त्या वस्तूचा हा प्रकाश आहे पडलेला त्यामुळं त्या, त्या प्रकाशापासून ती वस्तू भिन्न नाही त्या वस्तूपासून तो प्रकाश भिन्न नाही वस्तू जर सत्य असेल तर प्रकाशही सत्य आहे ज्ञानेश्वरांचा हा चिदविलासवाद हा जो असतो आपल्याला ती वस्तू आणि त्याच्या प्रकाश या दोघांच्या एकरूपतेचा जो अनुभव येतो परमेश्वर आणि सृष्टी यांच्या एकरूपतेचा अनुभव येतो जीव आणि शिव यांच्या अद्वैताचा जो अनुभव येतो तोच अमृतानुभव आणि त्यालाच ज्ञानेश्वरांनी चिदविलास म्हटलेला आहे आता फक्त एका मुद्द्याचं स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे तो असा की ज्ञानेश्वरांनी काही नवीन सांगितलं का आणि मुख्य म्हणजे ज्ञानेश्वरांनी काही बंड केलं का शंकराचार्यांच्या मताविरुद्ध विद्रोह केला काय त्यापासून काही वेगळी आपली वाट त्यांनी चोखाली काय जग आणि परमेश्वर याच्यामधलं जे अद्वैत आहे अद्वैत आपल्याला शैवागमानी पहिल्यांदा सांगितलं काय आणि जर सांगितलं असेल तर ईशा वास्यमिदम सर्वम या उपनिषदाची गरज काय जे आहे होतप्रोत परमेश्वरी तत्वानी भरलेलं आहे असं जेव्हा पहिलं उपनिषद आपल्याला सांगतं तेव्हा त्याचा ते अर्थ काय होतो आपल्याला वेदमंत्र सांगतात यच्च किंचित जग श्रूय श्रूयते दृश्यते श्रूय ते अंतर्बिश्च तत्सव व्याप्त नारायणस्थिती काय अर्थ त्याचा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म काय अर्थ त्याचा संपूर्ण जग ही परमेश्वराची प्रतिकृती आहे संपूर्ण जग हे परमेश्वरांनी भरलेलं आहे निर्जीव असलं तरी सुद्धा भरलेलं आहे अ ज्या जड गोष्टी आहेत त्यांच्यामधलं सुद्धा चैतन्य आपल्याला प्रतीत होतं दगड आहे साधा पण त्याची रूप प्रतीत होतात दगड म्हणतो की मला फक्त आत्ताच पाहू नका तुम्ही वेगवेगळ्या काळात पहा म्हणजे मी कसा दिसतो ते पहा जेव्हा पा। पाऊस पडतो तेव्हा न्हालेला दगड पहा जेव्हा सूर्य तळपतो त्या प्रकाश होतणारा दगड पहा जेव्हा अंधार पडतो तेव्हा आत्ममग्न झालेला तोच दगड पहा त्याची तीन वेगवेगळी रूपं त्याला विचारायला काही करता येत नाही त्याला जीव नाही त्याला प्राण नाही तरी तो तुम्हाला दाखवतो अंधारामध्ये तो असा तपश्चर्या केल्यासारखा दिसतो तपश्चर्या करीत असल्यासारखा दिसतो असं म्हणतात की ताजमहाल पौर्णिमेच्या चांदण्यात पहावा काय वेगळं सौंदर्य येतं त्याच्यात ते आहे तोच आहे जो सकाळी होता जो दुपारी होता जो संध्याकाळी होता जो अंधारात असतो तोच आहे परंतु या वेगवेगळ्या सबबींमुळे निमित्तांमुळे त्याच्या सौंदर्याचा वेगवेगळा वेग उन्मेष प्रगट होतो असं वाटतं की हा मगाशी नव्हता बरं का काहीतरी वेगळाच आहे वेगवेगळा वेग उन्मेष प्रगट होतो जडवस्तूंची ही कथा तर सजीवांची काय कथा सजीवांबद्दल तर गीतेनी सांगितलेलं आहे ईश्वर सर्व भूताना हृद्धेशर्जून तिष्ठती ईश्वर हा सर्व सजीव प्राणीमात्राच्या अंतरयामामध्ये वसलेला आहे मग अंतरयामामध्ये जर बसला असेल तर त्या प्राणीमात्राला आपल्याला असत्य कोणत्या तोंडाने म्हणता येईल योगवासिष्ठकारांनी चिदविलासवादाची गंगोत्री आपल्याला दाखवलेली आहे जे योगवासिष्ठामध्ये सूचित केलेलं आहे त्याचा विकास हा शैवागामामध्ये झालेला आहे जे शैवगामामध्ये विकसित झालेल्या त्याचा विलास आपल्याला ज्ञानेश्वरांमध्ये दिसतो एवढाच त्याचा फरक योगवासीस काय म्हणतात स्फुरति ब्रह्मणी नाहम अस्मी घटो ब्रह्म पटो ब्रह्म ब्रह्माहम इतमाततम शक्ती निर्हतो कैवान स्फुरती स्फटिकांशवत जग शक्त्यात्मनात्मैव ब्रह्मस्वात्मि आकाश आकाशामध्ये विलीन होतं हवा हवेमध्ये विलीन होते योगवासिष्ठ म्हणतं ब्रह्म ब्रह्म्यामध्ये विलीन होतं तत्त्वज्ञानामध्ये ज्ञानेश्वरांच्या त्या प्रतिभाविलासामध्ये जी दिसतं गगनची गगनी लोळे जल जळी लोळेज पाण्यावर लाटा येतात तुम्हाला मला त्या लाटा दिसतात ज्ञानेश्वरांच्या प्रतिभेला लेकरू आईच्या मांडेवर लोलावं तसं पाण्याच्या पृष्ठभागावर लाटा लोळतायत असं दिसतं लाटा जरी झाल्यात तरंग जरी झाल्यात तरी तो पाण्याचा भाग आत्ता जी लाट मोठी दिसली ला ना मला समुद्राची ती त्यानंतर पूर्णपणे समुद्रामध्ये विलीन होऊन जाते त्याप्रमाणे हे जे विश्व आकाराला आलेलं दिसतं नांदताना दिसतं फुलताना दिसतं वाढताना दिसतं हे विश्व पुन्हा त्याच्यामध्ये विलीन होतं ज्या बीजापासून याचा विस्तार झाला ज्या बीजापासून ज्याचा विस्तार झाला तो सगळा विस्तार पुन्हा त्या बीजामध्ये जाऊन गडप होतो झाड वाढतं बीजापासून निर्माण झालेलं त्याला पानं फुटतात फुलं फुटतात फळं फुटतात त्या फलांमध्ये बीजं असतात ते पुन्हा खाली पडतात त्यातून पण झाडांचा विस्तार होतो रेणू हुनी अतिसूक्ष्म बियातराही विस्तीर्ण पिप्पल जयासम वृक्ष नाही केवढं असतं त्याचं बीज त्या बीजातून एवढा मोठ्या वृक्षाचा विस्तार झालेला असतो आणि ते सगळा मोठा विस्तार पुन्हा एकदा त्या बीजामध्ये जाऊन लपून बसतो त्याप्रमाणे हे एवढा मोठा विश्वाचा जो विस्तार आहे हा सगळा विस्तार तो ईश्वरी तत्वातून निघालेला आहे तो एक मूलकंद आहे त्या मूलकंदातून हे हे सगळे अंकुर फुटलेत आणि वाढत गेलेत आणि तुम्हाला मला अनुभवायला मिळालेत सगळे पुन्हा तिथेच जातात उपनिषदांनी म्हटलेलं आहे सूर्य अस्ताला जातो त्याला पूर्णपणे मावळत नाही तो आपलं तेज अग्नीमध्ये संक्रमित करून जातो म्हणून दिवा तुम्हाला दिव रात्रभर प्रकाश देतो त्याप्रमाणे या सगळ्या म्हणजे त्या कासवाची पावलं तो जसा आतमध्ये ओढून घेतो ना त्याप्रमाणे हा सगळा विश्वविस्तार ते ब्रह्मतत्व हे आपल्यामध्ये ओढून घेतं आणि पुन्हा ते निमूटपणे बसून राहतं त्यातून पुन्हा त्याला चलनवलन उत्पन्न होत आणि या जगाची निर्मिती होते हा जो चिद्विलास आहे ज्या चिदविलासाचं सौंदर्य ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरीमध्ये आणि त्यातल्या त्यात फार मोठ्या वैभवाने अमृतानुभवामध्ये प्रगट झालेला आहे आणि ते सौंदर्य ज्ञानेश्वरांचीच प्रतिभा हे सगळं सांगण्यासारखी वर्णन करण्यासाठी ज्ञानेश्वरांचीच प्रतिभा लागते परमेश्वरालासुद्धा अचंबा वाटेल अशी प्रतिभा ज्ञानेश्वरांची या विलासवादाचं दर्शन घडवताना प्रगट झालेली आहे पुन्हा एकदा सांगतो अपारे काव्यसंसारे कवीरे क का प्रजापती ही। तो हे निर्माण करतो आणि ते निर्माण केलेलं पाहिल्यानंतर प्रत्यक्ष विधा त्याला सुद्धा आणि परमेश्वराला सुद्धा नवल वाटतं की काय निर्माण केलं या माणसाने आपल्याला आव्हान देतो तो असं वाटतं त्याला ज्ञानेश्वरांना त्याची जाणीव आहे ज्ञानेश्वर म्हणतात हे सगळं मला शक्य झालं याचं एकच कारण गुरुप्रसाद माझ्या गुरुची माझ्यावर झालेली जी कृपा आहे त्यामुळे ह्या सामर्थ्य माझ्यामध्ये उत्पन्न झालं ते म्हणतात म्हणून या स्वामी दुजी सृष्टी केली हे तुम्ही माझ्या हातून हे दुसरं विश्व तुम्ही निर्माण केलं जे पाहू ना हसो आम्ही विश्वामित्रातेही अशी सुंदर सृष्टी तुम्ही उत्पन्न केली की विश्वामित्राची आम्ही थट्टा उडवायला लागतो त्याचा उपहास करतो कारण विश्वामित्रानेसुद्धा प्रतिसृष्टी उत्पन्न केली होती ती सृष्टी नष्ट झाली काव्याची सृष्टी जिवंत आहे काव्याची सृष्टी जिवंत आहे ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्यावेळेला रामदेवराव यादवांचं ना राज्य सुरू होतं महाराष्ट्रामध्ये आणि त्या रामदेवराव यादव नावाच्या एका आदर्श राजाचं प्रशंसापर वर्णन ज्ञानेश्वरांनी केलं तेच यदुवंश विलासू कला निवासू न्यायाते पोखी क्षितिशू रामचंद्रू तो रामदेवराव यादव ज्ञानेश्वरी निर्माण झाली त्यानंतर सहा वर्षांनी ज्ञानेश्वर गेलेत ज्ञानेश्वर गेल्यानंतर सहा वर्षसुद्धा होऊ दिले नाहीत अल्लाउद्दीन खिलजीच्या स्वारीनी यादवांचं साम्राज्य नेस्त नाबूत होऊन गेलं ज्या यादवांच्या स्वराज्यामध्ये ज्ञानेश्वरीचा जन्म झाला ते साम्राज्य काळाच्या उदरामध्ये गडप झालं ज्ञानेश्वरांचं आध्यात्मिक साम्राज्य गेली सातशे वर्ष महाराष्ट्रावर टिकून आहे आणि यानंतरसुद्धा ते टिकून राहील सातशे वर्ष झालीत म्हणून ज्ञानेश्वरीला कुठेही म्हातारपण आलेलं नाही ज्ञानेश्वरीचं तारुण्य अजून टिकून आहे उलट ते उत्तरोत्तर अधिकाधिक तेजपुंज होत चाललेलं आहे